नमस्कार सर्व श्रोत्यांना विनम्र अभिवादन करून एव्ही टॉक सादर करत आहेत आपल्याच एका श्रोत्यांकडून आलेली कथा तुम्हाला देखील तुम्ही लिहिलेली कथा किंवा तुमच्यासोबत घडलेला एखादा अनुभव एखादा रंजक किस्सा आपल्या चॅनलवर सादर करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये ईमेल ॲड्रेस दिला आहे त्यावर तुम्ही पाठवू शकता त्यातील काही निवडक कथा किंवा अनुभव आपण आपल्या चॅनलवर सादर करू आता कथेकडे वळूयात कथेचे नाव आहे हवी हवीशी लेखिका अर्चना पाटील आज समीरचा कॉलेजचा पहिलाच दिवस होता तो अखेरीस मेकॅनिकल इंजिनियर होणार होता वडिलांची चिंता मिटली होती कंपनीचा वारस चार वर्षात डिग्री घेऊन तयार होणार होता साठ विद्यार्थ्यांची बॅच होती त्यात केवळ चार मुली होत्या त्यातली सई त्याला पहिल्याच दिवशी मनाला भावली तो सतत येता जाता तिच्याकडे बघत असे सई नाशिकची होती त्यामुळे नाशिकचे जे मुलं कॉलेजला होते ते सगळे तिचे मित्र होते मॅकॅनिकल ब्रांचला मुली कमी असल्याने सईचे बरेच मुलं मित्र होते समीर पुण्यातील असल्याने तो हॉस्टेलमध्ये राहत नव्हता त्याचे शिक्षण घरूनच चालू होते आज प्रॅक्टिकल होतं सर्वच जण लॅबमध्ये जमले होते सर प्रश्न विचारत होते सई पटापटा उत्तरे देत होती त्यामुळे बॅचमधील सगळे मुलं तिला खूपच हुशार समजत पण समीर मात्र तिला आधी कधी ढुंकूनही पाहत नव्हता तो देखील कॉलेजमध्ये स्कॉलरच घडला जात होता सहा महिन्यात समीर आणि सई एकमेकांचे कट्टर स्पर्धक बनले दोघांमध्ये नंबर वन राहण्याची ओढ होती सईला वारंवार नाशिकला जावे लागे अशा वेळी तिचा मित्र दर्पण तिला मदत करायचा नोट्स देत असे कधीतरी तोही प्रवासात सोबत असे त्यामुळे सई आणि दर्पण बहुतेक वेळा म्हणजे लायब्ररी कॅन्टीन व वा ग्राउंडवर समीरला एकत्रच दिसायचे आज कॉलेजला क्रिकेटची मॅच होती सर्व विद्यार्थी ग्राउंड स्वच्छ करत होते पण समीर मात्र कोपऱ्यात मोबाईल घेऊन बसला होता अरे थोडा तर हातभार लाव सफाईला अक्षर सांगतो मुळीच नाही मी पहिलेच सांगितले होते पैसे जमा करू आणि दोन माणसं लावून ग्राउंड साफ करून घेऊ मला माझे कपडे खराब करायचे नाहीत प्रत्येकच गोष्टीसाठी माणसं का लावायची जे आपल्याला जमेल ते काम आपणच केलं पाहिजे दर्पण मध्येच म्हणाला समीरने एक रागाचा कटाक्ष टाकून दुर्लक्ष केले खेळायच्या वेळी मात्र हिरिरीने पुढे येऊन उभा राहिला त्यामुळे सर्वच जण त्याच्याविषयी कुरकुर करत होते हा समजतो तरी काय स्वतःला असेल श्रीमंत पण कॉलेजमध्ये सगळे सारखेच असतात दर्पण सईला सांगत होता जाऊ दे ना तू खेळण्यावर लक्ष दे सईने दर्पणचे मन वळवण्याचा प्रयत्न केला खेळताना सुद्धा दर्पण वारंवार सईकडे जात होता दोनच दिवसांनी शिवजयंती उत्सव तयारी सुरू झाली दर्पणने सगळ्यांकडून शंभर रुपये जमा केले डी जे बुक केला मिरवणुकीची तयारी केली मुलींनी नववारी साड्या नेसल्या फेटे बांधले सईसुद्धा नववारी साडी नेसून जोरजोरात ढोल वाजवत होती समीर एक तिच्याकडे बघत होता मिरवणूक पूर्ण गावात फिरून शेवटी कॉलेजमध्ये आली कॉलेजमध्ये समीरने रक्तदान शिबिर लावले होते तसेच वृक्षारोपणही चालू होते दुसऱ्या दिवशी समीरचा प्राचार्य अत्रे यांनी सत्कार केला शिवजयंती खऱ्या अर्थाने साजरी केली ती समीरने एका विशिष्ट रंगाचे झेंडे बाईकला लावून गावभर फिरणे म्हणजे जयंती नव्हे उलट त्या दिवशी या महान पुरुषांचे गुण आचरणात आणावे व शांतपणे समाजोपयोगी कार्य करावे तीच महापुरुषांना खरी आदरांजली आणि हे समीरला समजले म्हणून मी त्याचे कौतुक करतो तुम्ही सगळ्यांनी त्याचा आदर्श घ्यावा असे मी तुम्हाला सुचवतो आदर्श समीर माय फुट दर्पण रागात बोलून गेला सईमात्र टाळ्या वाजवत कार्यक्रम संपेपर्यंत तिथेच शांत बसली होती आज समीर आनंदात होता कारण आज सईने स्वतःहून त्याचे अभिनंदन केले होते सई जरी अभ्यासात त्याची स्पर्धक होती तरी त्याला ती आवडत होती फक्त तो ती भावना व्यक्त करत नव्हता एके दिवशी दर्पण आणि सई लायब्ररीत बराच वेळ शेजारी शेजारी बसून पुस्तक वाचत होते समीर वारंवार त्यांचा कानोसा घेत होता दर्पणला हकलून द्यावे असे त्याला वाटत होत पण नाहीलाज होता एक दिवस कॉलेजच्या पार्किंग मध्ये गाडी लावण्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली समीरने या भानगडीत दर्पणला खूपच मारले आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायची वेळ आली समजतोस काय स्वतःला मवाली कुठला माणसाने स्वतःचा जोर अभ्यासात दाखवावा भांडणात नाही सई समीरला म्हणाली पण त्याला मारलं तर तुला एवढी मिरची का लागली लफडा आहे का तुझ शटाप काहीही काय बोलतोस खरं बोलण्यात राग का सगळ्या कॉलेजमध्ये गप्पा चालतात तुमच्याविषयी मॅडम हा आहे लफड तुला काय अडचण ते उत्तर समीरच्या डोक्यातच गेलं ही पोरगी मलाच मिळाली पाहिजे या ध्यासाने तो पेटला त्याने सईविषयी तपास करायला सुरुवात केली योगायोगाने सईचे वडील आणि समीरचे वडील एकमेकांना बिझनेसमुळे ओळखत होते त्यामुळे समीरचे सगळे प्रश्नच सुटले समीरने वडिलांसोबत सईचं नाशिकचं घर गाठलं या या कुलकर्णी आज कसं येणं केलं काही नाही सहजच आमच्या समीरला तुमची मुलगी आवडली आहे लग्नाची मागणी घालायला आलोय खरच का तुम्ही तर आनंदाची बातमी दिली की समीर सारखा जावई कुणाला नको उलट सईने मेकॅनिकल इंजिनियर म्हणून शिक्षणाला सुरुवात केली म्हणून मला तिच्या लग्नाची चिंता होती मी तिला सतत सांगत होतो कॉम्प्युटर कर आय कर पण आजकालच्या मुली ऐकतच नाही कोणाचं समीरला कुटुंबातील एकूण वातावरण खूपच आवडलं सईच्या शिक्षणाला घरातून असलेला विरोध त्याला जाणवला तो फक्त निरीक्षण करत होता वडीलधारी मंडळी गप्पांमध्ये रंगून गेली एक काम करा तुम्ही पुण्याला या सईला पण कॉलेजमधून बोलावून घेऊ म्हणजे आमच्याकडची मंडळी मुलीला बघून घेतील पुढची बोलणीही होऊन जाईल चालेल तुम्ही सांगाल तसं समीर व त्याचे वडील आनंदात घरी पोहोचले सईला आईने फोन केला तुझं लग्न जमवलंय बाबांनी काय अजून तर माझ दोन वर्ष शिक्षण बाकी आहे तुझ्यानंतर घरात अजून दोन मुली आहेत आम्हाला एक एक जबाबदारीतून मुक्त व्हायचे आहे शनिवारी आम्ही पुण्यात येतोय एक साडी ब्लाउज तयार करून ठेव मुलाकडेच बघण्याचा कार्यक्रम होणार आहे सई हे ऐकून निराशच झाली सईला शिक्षणाची खूप हौस होती पण आता सर्वच विस्कळीत होणार होते शनिवारी आई बाबा काका मामा पुण्यात पोहोचले सईला गाडीत सोबत घेऊन समीरच्या घरी आले सईने खूप छान तयारी केली होती पैठणी नेसलेली आईने घरून आणलेले दागिने घातले रस्त्यात गजरे घेतले व केसात माळले त्यामुळे सई अजूनच सुंदर दिसू लागली सई थोडी घाबरलेलीच होती समीरच्या बाबांनी गेटमध्येच स्वागत केले समीरने रूमच्या खिडकीतून सईला पाहिले सईची तयारी पाहून तो मंत्रमुग्ध झाला या मंडळी रामू काका पाणी आणा सर्व पुरुष मंडळी हॉलमध्येच बसले सई आईसोबत किचन मध्ये गेली घरात समीरचे आजी बाबा मामा मामी काका काकू खूपच गर्दी होती समीरची बहीण क्षिती सईला समीरच्या खोलीत घेऊन गेली समीर, समीर खोलीतच गे खोली होता वहिनी नवरदेव नीट बघून घ्या सईने खोलीत पाय ठेवताच समीरचा चेहरा पाहिला आणि तिला काय करावे तेच समजेना तिची नजर आपोआपच खाली गेली ती थोडीशी मनातून घाबरलीही हे सगळं कसं जमून आले हे तिला पडलेले कोडे होते काय झाले नवरदेव आवडला नाही का सई काहीच बोलली नाही ती गोंधळून गेली होती नकार आहे का तुझा नकाराचा प्रश्नच नव्हता सईला काही बोलायची संधीच नव्हती तिला आईबाबांनी फाडून खाल्ले असते तेवढ्याच सईची लहान बहीण उर्मीला सईला घेऊन गेली सर्व मंडळी हॉलमध्ये पुन्हा जमली मी काय म्हणतो सगळेजण जमलेच आहोत तर साखरपुडा करून घेऊया सईचे बाबा बोलले मुलीचे बाबा साखरपुड्याचा खर्च वाचवत आहेत हे सगळ्याच वडीलधारी मंडळींच्या लक्षात आले मला काहीच अडचण नाही समीरही पटकन बोलून गेला आणि सगळेच जोरात हसायला लागले सईचे वडील पटकन सईचं लग्न करून उर्मिलासाठी स्थळ शोधायला उतावीळ होते त्यामुळे सई एकदम शांत मान खाली घालून बसली होती सगळ्यांच्या संमतीने अखेरीस ताबडतोब बाजारातून अंगठ्या आणायचे ठरवले समीर सई व दोघांचे मामा बाजारात गेले समीरने पटकन स्वतःसाठी अंगठी निवडली सईचा समीरला पाहून सगळा मूडच निघून गेला होता समीरला ही सई आज खूपच वेगळी वाटत होती कॉलेजमधली बडबड करणारी माझंच खरं आणि मीच हुशार समजणारी सई साडीच्या वेशभूषेत गुरफटून गेली होती दुकानदार खूप बॉक्स समोर ठेवत होता पण सईला कोणती घेऊ काही समजत नव्हते घे की लवकर जावाई बापूंनी तर पहिल्याच बॉक्समध्ये पसंत केली मामा म्हणाले ही घे छान वाटेल तुझ्या बोटात समीर सांगतो करा हीच फायनल मामा बोलून गेले समीर पुन्हा पुन्हा सईकडे बघत होता आणि सई वारंवार मान खाली करून त्याच्याकडे बघणे टाळत होती अखेरीस साखरपुडा पार पडला जेवणाच्या पंक्ती झाल्या सहा महिन्यांनी लग्नाची तारीख ठरली सईने निघण्यापूर्वी सगळ्यांना नमस्कार केला त्यानंतर सई हॉस्टेलवर परत आली सईचे आईबाबा चांगले श्रीमंत स्थळ मिळाले म्हणून खुश होते काय कोण होता मुलगा रूम पार्टनर ऋतुजा तिला विचारते। समीर आपल्या वर्गातला। आय्या लव मॅरेज की काय चुपग काहीतरीच काय झोपते मी रविवारची सुट्टी गेली रविवारी रात्री समीरचा फोन आला सईला फोन उचलणे आता भाग होते हॅलो ऐक ना उद्या संध्याकाळी मी माझ्या मित्रांना हॉटेलमध्ये पार्टी देणार आहे लग्न जमल्याची संध्याकाळी पाचला कॉलेज सुटले की आपण सोबतच हॉटेलमध्ये जाऊ बर काय करत होतीस काही नाही बसली होती बर ठेवतो मला तर केव्हा लग्न होईल आणि तू माझ्या घरी येशील असे झाले आहे आज सई थोडी व्यवस्थित तयारी करून कॉलेजला गेली एक छानसे पिंक टॉप त्यावर ब्लू शॉर्ट श्रग व ब्लू जीन्स केस मोकळेच होते समीर गेटमध्येच तिची वाट बघत होता एकाच बेंचवर बसून दोघांनी लेक्चर अटेंड केले दर्पण शांतपणे बघत होता त्याला सईशी बोलायचे होते पण समीर मुळे तो तिच्याजवळ जाऊच शकला नाही मुळात समीरला सईला एक क्षणभरही एकटे सोडायचे नव्हते चार वाजता दोघे कॅन्टीनमध्ये येऊन बसले काय ऑर्डर करू सांग काहीही सांगा समीर गालातल्या गालात हसत होता काय झाले तू तर नवऱ्यासारखा मान देऊनच बोलायला लागली समीर म्हटलं तरी चालेल मला नाही नको तशी सवय पडली तर घरच्यांसमोर फजिती होईल <laughs> जशी तुझी इच्छा पण काल साडी तू खूप सुंदर दिसत होतीस सईला एकदम लाजल्यासारखे झाले तिने कसा बसा इकडे तिकडे बघत आपला समोसा संपवला समीर गेट जवळ बाईक घेऊन आला सई जरा अवघडूनच गाडीवर बसली समीर मुद्दाम घडी घडी गाडीचा स्पीड वाढवून ब्रेक लावत होता त्यामुळे साहजिकच सईचा हात वारंवार त्याच्या खांद्यावर जात होता सई गालातल्या गालात हसत गाला होती गाडी थांबली समीरने स्वतःचा हात पुढे केला सईने लाजतच तिचा हात त्याच्या हातात दिला त्याच्या हाताच्या स्पर्शाने ती जास्तच बावरली दोघेही हातात हात घेऊन पार्टी हॉलमध्ये गेले हॉलमधील त्या दहा बारा मुलांना बघून सईने हात काढण्याचा प्रयत्न केला पण समीरने तो हट्टाने हातातच धरून ठेवला त्यामुळे सईला सगळ्यांसमोर अवघडल्यासारखे झाले समीर खूप छान छान रोमॅन्टिक गाणी म्हणत होता पण सईचा हात एक क्षणही त्याने सोडला नाही साडेसात वाजले माझे हॉस्टेल बंद होऊन जाईल मला निघायला हवे दे हो देकी बंद आपण इथेच रूम बुक करून घेऊ आजची रात्र सईच्या चेहऱ्याचा रंगच उडाला नाही नको बाबा जोकिंग रागा यार, रागावतील सोड़तो तुला सहा महिने संयम ठेवू शकतो मी सईला कधी हॉस्टेलवर जाते असे झाले अखेरीस ती हॉस्टेलवर पोहोचली आणि तिचा जीव भांड्यात पडला समीर मात्र रात्रभर थोड्या थोड्या वेळाने हसतच होता समीर आणि सई आता चांगले मित्र झाले सई अधूनमधून समीरच्या घरी जात होती एक दिवस सई पिक्चर पाहण्यासाठी आयनॉक्सच्या बाहेर समीरची वाट पाहत उभी होती तेवढ्यात दर्पण आला हाय आज पिक्चरला एकटी नाही समीर येणार ना आहेत तेवढ्यात समीर आलाच दर्पणला पाहताच तो चिडला चलात मध्ये चला अर्धा तास झाला तरी त्याचं मन शांत होत नव्हते त्याने न राहून सईचा फोन मागून घेतला सई पिक्चर पाहण्यात गुंग होती समीरने दर्पणचे नंबर व फोटो डिलीट मारून टाकले पिक्चर संपला समीर सईला हॉस्टेलवर न नेता गावाबाहेर एका शेतात घेऊन आला तिथे कुणीच नव्हते इथे का आलोत आपण तो शेंबडा पोरगा दर्पण चालत नाही मला बोलायचं नाही आजपासून त्याच्याशी आम्ही बोलत नव्हतो तो विचारत होता सई बोलायचा प्रयत्न करत होती स्पष्टीकरण नको सांगतो आहे तेवढं ऐक फक्त त्याच्याशी संबंध मला चालणार नाहीत तुम्हाला वाटतंय तसं काहीच नाही आहे हो तो तुझा मित्र होता की नाही यापूर्वी होता सईच्या डोळ्यात बोलताना पाणी आले आता लग्न ठरलंय तुझं दर्पणच काय दुसऱ्या कोणत्याही मुलाशी बोलायची गरज नाही कॉलेजमध्ये काय असेल ते मला सांगायचं मला विचारायचं सई शांतपणे ऐकून घेत होती थोडा वेळ शांतताच राहिली कोणीच काहीच बोलले नाही समीरचा राग पण थोडा कमी झाला सईच्या डोळ्यातून टप टप पाणी पडत होत समीरने तिला सावरले सॉरी मी जरा जास्तच चिडलो तो दर्पण सतत तुझ्या भोवती गिरट्या घालतो आणि माझ्या डोक्यात जातो पुन्हा शांतता निघायचं का वेळ होतोय निघूया दुसऱ्या दिवशी सईचा वाढदिवस होता सई कॉलेजला मनात भीतीच घेऊन आली दर्पण तर आज भेटणारच त्याला कसं टाळायचं हेच तिला समजत नव्हते समीरला सईचा वाढदिवस आहे असं माहिती असूनही तो कॉलेजमध्ये उशिरा आला दर्पणला आयतीच संधी मिळाली त्याने सईला गेटमध्येच गाठलं हॅपी बर्थडे सई थँक्यू सई लगेच त्याच्यापासून दूर झाली समीरची सूचना डोक्यात होतीच थोड्या वेळाने समीर आला सई तिच्या मैत्रिणींसोबत कॅन्टीनमध्ये बसली होती दर्पणही तिच्या शेजारच्या टेबलवरच होता दर्पणला बाजूलाच पाहून समीर परत चिडला गुड मॉर्निंग हॅपी बर्थडे डियर चल आज झकास सरप्राईज आहे तुझ्यासाठी समीर थोडा कडक आवाजातच बोलत होता समीर असा रागात बोलायला लागला की सई थोडी घाबरायचीच काय चल काकांकडे जायचं आहे दोघेही काकांकडे गेले समीर सईला वरच्या खोलीत घेऊन गेला कशी आहे रूम समीरचे चेहऱ्यावरचे हावभाव अजूनही बदलले नव्हते चेहरा आणि आवाज दोन्ही रागीटच होते चांगली आहे पण तुम्ही मला इथे का घेऊन आलात मला असं वाटतंय की तू आता इथेच राहावं हो पण इथून कॉलेज खूप दूर आहे हे बघ असं पण आठ दिवसात लेक्चर बंद होतील या आठ दिवसाच्या नोट्स मी तुला देतो नंतर पेपरला मीस तुला सोडेल आणि मामांशी बोलणं झाले आहे माझे या विषयावर ते खुश आहेत हॉस्टेल व मेज दोघांचाही खर्च वाचेल असं म्हणाले ते मला मामा म्हणजे पप्पा खुश आहेत म्हटल्यावर सईला बोलायला जागाच राहिली नाही तुम्ही ना एखादी छान रखेल ठेवा तुमच्या आयुष्यात का समीरला सईच्या बोलण्यातला खोचकपणा जाणवला ती सतत तुमचं ऐकेल आणि विशेष म्हणजे तुमच्या आज्ञेत राहील तुम्ही एका बाईचा खर्च सहज पेलू शकता तेवढी श्रीमंती नक्कीच आहे तू जगातली पहिली बायको आहेस जी नवऱ्याला बाई ठेवायला सांगतेस काय वाईट आहे त्यात तुमचं वागणंच तसं आहे रोज नवीन नवीन शर्ट चेहऱ्यावरचा सतत रुबाब सतत एसीची हवा प्यायला नेहमी थंड पाणी जेवण नेहमी गरम आणि पंचपक्वानांचं गरिबांशी नेहमी तुटक बोलणे सतत येणारा राग ड्रिंक्सची सवय आहेच तुम्हाला आणि आयुष्यात सगळ्या गोष्टी करून पहाव्यात माणसाने म्हणजे मरताना हे केलंच नाही असे वाटत नाही एखाद्या पिक्चरमध्ये दाखवतात तसे जुन्या सावकारासारखं ते लोक ठेवायचेच ना भाई जस्ट किडिंग जाऊ द्या गंमत केली तुमची बरं जाऊ दे संध्याकाळी तुझ्या सगळ्या मैत्रिणींना बोलो आपण तुझा वाढदिवस इथेच सेलिब्रेट करू नाही नको माझ्या सर्व मैत्रिणी मिडल क्लास आहेत तुम्हाला तुमच्या स्टेटसच्या लोकांमध्येच राहणे आवडते माझ्यासारखी फाटक्या कपड्यातली राजकन्या कशी पसंत केली तुम्ही स्वतःसाठी देवालाच माहीत अग मी काही इतकाही वाईट नाही माझ्यात पण माणूस की आहे मी सगळ्यांशी नम्रतेने बोलतो फक्त कधी संतापाला तर काही सांगता येत नाही मी माझ्या मित्रांना सतत आर्थिक मदत करत असतो आमच्या घरातल्या आणि कंपनीतील सर्व स्टाफशी मी आदरानेच बोलतो तुझ्या मनात माझी जी प्रतिमा आहे ती कधी बदलेल समीर रागातच निघून गेला संध्याकाळी समीरनेच वर्गातील सर्व मित्रमैत्रिणींना रूमवर गोळा केले केक आणला काका काकू सईला हॉस्टेलमधून घेऊन आले समीरचे आई बाबा आले खूपच छान वाढदिवस साजरा झाला कशाची कमतरता नव्हती अविस्मरणीय क्षण होता पण समीर सईपासून दूर दूरच होता सकाळी झालेला किरकोळ वाद त्याच्या डोक्यात होताच तो सईशी एकसुद्धा शब्द बोलला नाही पण सईलाच अपराध्यासारखे वाटू लागले हा माणूस माझ्यावर एवढा जीव ओवाळून टाकतो आणि मी सई मनात विचार करू लागली एक एक करून सर्वजण घरी जाऊ लागले शेवटी फक्त समीर आणि सई उरले समीर खोलीची साफसफाई करू लागला आय एम सॉरी मी जरा जास्तच बोलून गेले सकाळी समीर काहीच बोलत नव्हता त्याने खोली मनापासून स्वच्छ केली स्वतः झाडू मारला फरशी पुसली समीरचे हे रूप सईने पाहिलेच नव्हते आणा मी पुसते फरशी तुम्हाला सवय नसेल मला कशाची सवय आहे हे तुला काय माहीत समजेल हळूहळू धीर धर तुझा खाली झोपायला मी खोली आवरून कुलूप लावून निघून जाईन थकली असशील तू नाही थांबते ना मी सई पटकन बोलून गेली समीर फरशी पुसत होता आणि गालातल्या गालात हसत होता सईला खूपच अवघडल्यासारखे झाले अखेरीस रूम आवरून दोघे खाली आले आता तरी घरात जाशील का इथेच थांबायचं आहे माझ्यासोबत सईला खूपच लाजल्यासारखे झाले ती पटकन आत पळाली दुसऱ्याच दिवशी सई हॉस्टेलमधून काकांकडे शिफ्ट झाली समीर वरचेवर तिथे चक्रा मारत असे पण तरीही सई तिच्या मैत्रिणी लायब्ररी हॉस्टेल सगळं मिस करत होती पेपर संपल्यावर दुसऱ्याच दिवशी हळदीचा कार्यक्रम होता लग्नाची खरेदी व सर्व तयारी व्यवस्थित झाली होती सगळे आनंदात होते पण सईचा चेहरा उतरलेला होता तो उतरलेला चेहरा समीरचं डोकं फिरवत होता हळदीचा कार्यक्रम पार पडला सई तिच्या खोलीत होती सोबत मावस बहिणी आते बहिणी होत्या तेवढ्यात समीर तिथे आला तुम्ही सगळे बाहेर जाता का मला बोलायचे आहे सईशी सगळेजण पटकन बाहेर गेले तुझं लग्न तुझ्या मनाविरुद्ध होते आहे का नाही असं का म्हणत आहात तुम्ही मग चेहरा असा का आहे तुझा कुठे काय तुला दर्पणशी लग्न करायचे आहे का तुम्ही हा दर्पण परत मध्ये का आणत आहात हे बघ सई मला तू हवी हवीशी वाटतेस तुझा सहवास मला आवडतो आणि तो, तो दर्पण मला सतत वाटत असत की तो दर्पण तुला माझ्यापासून दूर करेल म्हणून मी सतत तुला त्याच्यापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करतो एखादी व्यक्ती हवी हवीशी वाटणे चांगले आहे पण त्यासाठी त्या व्यक्तीचे त्या अस्तित्व संपवणे चुकीचे नाही का त्याच्याशी बोलू नको इथे राहू नको सतत काहीतरी बंधन आता मला इन्सिक्युअर वाटतं तर मी काय करू अहो इनसिक्युअर वाटतं म्हणजे तुमचा माझ्यावर विश्वासच नाही लग्नाचे नाते तर विश्वासावरच असते मग पुढे कसं होणार माझ्या मनात दर्पणविषयी काही नाही हा माझा शब्द आहे आणि यावर तुम्ही तुमची बायको म्हणते आहे तर डोळे झाकून विश्वास ठेवायला हवा उद्या जर कोणी मुलगी तुमच्याबाबत मला काही उलटसुलट सांगायला लागली तर मी लगेच तुमच्याशी भांडण करेल का नाही उलट मी त्या मुलीचं तोंड बंद करेल कारण माझा तुमच्यावर विश्वास आहे हे एवढं तत्वज्ञान मला काही समजत नाही तुझ्या मनात जरी काही नसलं तरी त्याचं प्रेम आहे ना तुझ्यावर त्याच्या डोळ्यात हालचालींमध्ये स्पष्ट दिसतात या गोष्टी अहो दहा लोकांना मी आवडत असेल तर त्यात माझा काय दोष त्यांच्यासाठी मला पिंजरा का हीच सल आहे माझ्या मनात म्हणून मी थोडी उदास आहे ही दर्पण नावाची भिंत किती दिवस आपल्या मध्ये राहणार समीर काहीच न बोलता निघून गेला रात्रभर तोही विचार करत होता हळदीचे गाणे चालू होते डी जे चालू होता पण नवरदेव नवरी दुसऱ्याच कोड्यात गुंतलेले होते सकाळ झाली समीर पुन्हा सईला भेटण्यासाठी आला कोणतीच भिंत नाही आहे आपल्यात समजलं पूर्ण विश्वास टाकला आहे मी आता तुझ्यावर फक्त विश्वासघात करू नकोस सईचा चेहरा फुलला विवाह सोहळा थाटामाटात पार पडला शुभेच्छा देण्यासाठी लोक स्टेजवर येऊ लागले त्यांच्यात एक चेहरा दर्पणचा होता सई तर घाबरलीच हा कसा आला लग्नाला याला कोणी बोलवलं सई विचार करू लागली ये दर्पण ये सई मीच बोलवलं त्याला लग्नाला सईला समीरचे हे रूप मनाला मोहित करून गेले स्वर्ग हानवा, वाटे हवा हवा गीताचे बोल मंडपात चालू होते पण सईची नजर देखील समीरला तेच सांगत होती समाप्त लेखिका अर्चना पाटील तुमचे खूप खूप आभार या कथेद्वारे आपण सुंदर मेसेज आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवला श्रोते हो तुम्हाला कथा आवडली का प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा नवीन असाल तर सबस्क्राईब करा सोबत असणाऱ्या घंटीला प्रेस करा जेणेकरून नवीन कथेचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील लाईक करा आणि शेअर करून एव्ही टॉक्सला जगाच्या कानाकोपऱ्यात पसरवा धन्यवाद